चंद्रपूर शासकीय रुग्णालयातून 2 महिन्याचे बाळ चोरी गेल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. काही वर्षापूर्वी सुद्धा 2 दिवसाच्या बाळाला चोरी करण्याचा प्रकार घडला होता. त्या बालकाचा आजपर्यंत सुगावा लागला नाही. रुग्णालयाने सुरक्षा रक्षकाला निलंबित करून प्रकरण शांत झालं. मात्र आई वडिलांपासून 2 दिवसाचं बाळ दूर गेल्याने त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल हे त्यांनाच माहिती आहे. त्या 2 दिवसाच्या मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनचा दरवाजा वारंवार ठोठावला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. ते 2 दिवसाचं बाळ हे बाबूपेठ परिसरातलं होतं आणि शनिवारी जी घटना घडली ते बाळ पण बाबूपेठ परिसरातलंच आहे. हिंगलाज भवानी परिसरात संजीवनी साहू नामक महिलेला बाळ झाल्याने त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण होतं, पण हा आनंद काही वेळेपुरताच होता याची जाणीव साहू परिवाराला नव्हती. एक अनोळखी महिला 2 दिवसापासून साहू यांच्या घराभोवती फिरत होती व संधी मिळाल्यावर त्यांच्या घरी गेली. बाळाची संपूर्ण माहिती त्या महिलेने साहू परिवाराकडून घेतली. अचानक शनिवारी ती महिला साहू यांच्या घरी गेली व बाळाची तपासणी व कुटुंब नियोजनाबद्दल आपल्याला शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घ्यायची आहे असे बाळाच्या आईला सांगितले. संजीवनीने आपल्या बाळाला सोबत घेत शासकीय रुग्णालयात दाखल झाली असता नाव नोंदणीसाठी बाळाची आई गेली व बाळाला त्या महिलेकडे देत मी नाव नोंदवते तोपर्यंत बाळाला बघा असं म्हणत बाळाची आई गेली. हीच संधी साधून त्या महिलेने बाळाला सोबत घेत तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. बाळाच्या आईला बाळ दिसले नाही तेव्हा तिचा आक्रोश बाहेर पडला. अवघ्या 2 महिन्याच्या बाळाला त्या महिलेने आईपासून दूर केले. अशा वेळेस रुग्णालयातील सुरक्षा रक्षक गेले कुठं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा पहिला प्रकार नाही, या अगोदर सुद्धा असे प्रकार घडले आहेत, पण कारवाई काही नाही. प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे का? रुग्णालय व आपल्या शहरात लहान बाळ सुरक्षित नाही का? पोलीस यावर काय दखल घेणार हे काही दिवसातच कळणार.